नमस्कार, मी लतिका. आज आपण मैदा आणि बेसन वापरून भजी बनवणार आहे. तर अर्धी वाटी बघा मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय, म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे हिंग पावडर, थोडासा ओवा. ओवा काय करायचा, असा चोळून घ्यायचा. हळद 1/2 चमचा, जिरे धने पावडर. आता ह्याच्यामध्ये बघा कोथिंबीर आहे, एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापला आहे, हिरवी मिरची आणि लसूण आहे, आणि ह्याच्यामध्ये जिरं आहे कुटलेलं आहे, आणि थोडासा कढीपत्ता मी तोडून घेतलेला आहे. आता हे सगळं आपण साहित्य टाकून घेऊया. एक नंबर लागतात भजी. रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चव्यानुसार मीठ, आणि हे पहिलं आपण हाताने मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतले. तुम्ही जर हिरवी मिरची जर खात नसाल ना, तर लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल. थोडंसं थोडं पाणी टाकायचं आणि आपण हे कालवून घेऊया. मिक्स करून घेतलंय बघा. असं चांग मिक्स केलं, असं जरा थोडंसं चमच्यानं फेटून घ्यायचं. म्हणजे काय होतात, आपण एकदम जाळीदार अशी मस्त अशी टमटमीत फुलतात. त्यात काय सोडा वगैरे पण टाकायची गरज नाही, फक्त असं जरा हलवून घ्यायचं. तेल गरम करत ठेवले, आता आपण सोडून घेऊया. छोटे 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 सोडायचे, कडक तेल गरम करायचं. तुम्ही ह्याच्यामध्ये लांबडा कांदा टाकला तरी चालेल, मस्त लागतात. करून बघा थोडंसं काहीतरी वेगळं. तुम्हाला जर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या थोड्या रेसिपी पाहिजे असल्या तर मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर दिवाळीच्या सगळ्या रेसिपी टाकलेल्या आहेत, दोन्ही चॅनलवर पण आहेत बघा, चिवड्यांच्या ह्याच्या सगळ्या रेसिपी टाकलेल्या आहेत. तर आता हे चांगलं आपण भाजून घेऊया, पलटी करून घेऊया. तेलकट वगैरे बिलकुल होत नाहीत बघा, मस्त लागतात एकदम. थोडासा कलर चेंज होतोवर आपल्याला ह्याला तळून घ्यायचे. बघा असा कलर आला पाहिजे, अशा कलरमध्ये करायचे, मस्त राहतात एकदम. आता आपण हे काढून घेऊया. आणि तेल काय करायचं माहिती आहे का, पूर्णपणे नितळून घ्यायचं. बघा तेलकट राहत नाहीत एकदम. बघा आत्ताच मी काढलं तर बघा सुके सुके आहेत एकदम. अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.